का रागावलीस? मग काय आनंद वाटेल? देवीच्या अभिषेकाचा माठ फोडताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? कुठं फेडाल हे पाप? तू म्हणशील तिथं म्हणालीस तर झाडा मागे जाऊ. चिडल्यावर काय सुंदर दिसतेस ग. हाय बघ ह्या गुलाबाला कशी लाली फुटायला लागली. साली कुठे जाते ती? एका परपुरुषावर हात उचलला. संतांची शिकवण विसरून राग लोभ मत्सर्याच्या आहारी गेले. अशी चूक पुन्हा माझ्या हातून कधी होणार नाही आई लक्ष्मी. मला क्षमा कर, मला क्षमा कर. या
अष्टपुत्र अवमान वा 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 सुंदर फारच सुंदर पोरगी आपल्याला एकदम पसंत मिळवण्यासाठी आता लवकरात लवकर मुहूर्त तेवढा बघा म्हणजे झालं नाही पण हे खर्चाचा काय विचार पाचार तर उग घाई करून कसं चालेल पण आम्हाला घाई आहे ना ओ घाई वाले तुम्ही काय बोलला काय इकडे मीच मीच इकडे इकडे घाई वाले हायकोर्टाचं बोलावणार जायलाच पाहिजे ना घाई वाले चांगलंय म्हणजे दाणेवाले तेलवाले दूधवाले याच्यात आणखी एक नवीन भर घाई वाले आणखी कोणत्या कोणत्या नावाने तुम्ही हाक मारणार नाही आम्हाला काय कळणार झालंय राहू द्या मी काय सांगते ते ऐका अजून सांगायचं राहिलंच आहे तिला काय विचारायचं आपल्या विलास कसं तीर पकडाय माहिती आहे ना म्हणून म्हणते कसला गोळ घालत बसू नका ठरवून टाका ठरवून टाकायचं जाणीवलं काय मोठं घराला बघून भुललावय अहो घरानं मोठं असलं तरी पोरग कसलं माहित आहे ना मग त्याला काही एक नाद आहे का दारू पिते तमाशा बघते अशाच्या घरात तुम्ही आपली पोरगी बांधणार तिच्या मोर्चा विषयात काही विचार करायला नको का तिला सुख लागायला पाहिजे का नको बघा पटतंय का आम्हाला राहत नाही म्हणून आम्ही बोलू नाही तर मोर्चा घालून आमचा फायदा काय नाही तुम्ही सगळं माझ्या पोरीच्या कल्याणाचा विचार करून बोलताय खरं आहे तरी पर मी जरा बोलू का असलं काय बी मनात आणू नका अहो एकदा लगीन झालं की सगळे मार्गी लागतात अहो वाल्याचा वाल्मिकी झाला की नाही खरं आहे मी सुद्धा तोच विचार करतो चांगली बायको भेटल्यावर कोण सुधारणार नाही आणि मला सांगा आपली लक्ष्मी का माहित आहे का अहो एकदा लगीन होऊ द्या त्या घराचं देवघर करेल देवघर हा तर मंडळी अरे तुझ्या कुठे गेले समजे या या इकडे इकडे या इकडे बसा आम्ही केस जिंकली हायकोर्टाने निकाल दिला वय म्हणाल आता मुहूर्त तेवढा बघायचा आणि एकदा मुहूर्त ठरला की लगेच बार उडवून द्यायचा आयला हे का माग राहिले लगीन घाट साईड झाली घाट बांधली हा समजला चाल
असताना माझ्या तोंडात भडकव देतील तो क्षण तुझा झाला. आता तुझी सगळी हयात माझी आहे. क्षमा करा, चुकले, मला माफी करा. ले सर, तुला काय वाटलं तुझ्या रूपावर भावून मी तुझ्याशी लग्न केलं? त्या दिवशी माझ्या तोंडात भडकवले होतीस त्या अपमानाचा मला बदला घ्यायचा होता. तुझा पुरा नक्षा उतरवण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केलंय, समजलं? आज मी तुमची बायको झाली. तुमच्या बायकोची अशी कोणी छेड काढली तर चालेल तुम्हाला? कोणाची हिंमत आहे? तिची छेड काढली ती माझी बायकोच कशी होऊ शकते? तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.